सिंहाच्या जबड्यात घालून हात मोदी ती दात ती जात मराठ्यांची व महाराष्ट्रात राहून जो शिवबाणा ओळखत नाही ती जात हिंदऱ्यांची ती जात हिंदऱ्यांची। नमस्कार मित्रांनो, मी विकास संगतराव बिरादार आज तुम्हाला इतिहासात होऊन गेलेल्या व आजही अब्जावधी लोकांच्या मनात अधिराज्य करणाऱ्या एका महान राजाबद्दल सांगणार आहे, ज्याचं नुसतं नाव जरी ऐकलं तर अंगावर शहारे येतात, अंगातलं रक्त सळसळतं व अंगात 36 हत्तींचं बळ येतं। असा एक राजा जो फक्त रयतेसाठी जगला, असा एक योद्धा जो फक्त अन्यायाविरुद्ध लढला, असा एक नेता जो फक्त लोकहितासाठी झटला व असा एक वीरपुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला। महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा मान व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आज मी 2 शब्द बोलणार आहे। मित्रो, शिवजन्मापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक परकीय सत्ता धुमाकूळ माजवत होत्या। कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही यासारख्या अनेक परकीय सत्ता महाराष्ट्राच्या भूमीवर थैमान माजवत होत्या। लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत तडफडून मारले जात होते, स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, अनेक स्त्रियांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता, शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता, मराठी माणसावर अन्याय व अत्याचार केला जात होता। अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंका, धगमगता पेटता अंगार। अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली। सह्याद्रीच्या कुशीतून एक तारा उमटला, भगवा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला। शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जणू कित्येक वर्षापासून अंधारात तापणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीवर प्रकाशाची किरण पसरू लागली। वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व स्वराज्याची घोडदौड सुरू केली। अत्यंत लहान वयात महाराजांनी साहसी व धाडसाचं कार्य आपल्या हाती घेतलं व ते कार्य पूर्णत्वास नेलं। यासाठी ते स्वतः पुणे व मावळ यासारख्या ठिकाणी जाऊन तेथील लोकांची परिस्थिती जाणून घेतली, तेथील लोकांवर होणारा अन्याय व अत्याचार जाणून घेतला व त्या लोकांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली। त्यांच्या या कार्यात त्यांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, जीवा महाला यासारख्या अनेक सवंगड्यांची साथही लाभली, ज्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणाची आहुती देताना हिमागे पुढे पाहिले नाही। मित्रांनो, शिवरायांपूर्वीही अनेक राजे होऊन गेले, शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले, परंतु इतिहासाच्या पानात आणि प्रत्येकाच्या मनात एक आदर्श राजा म्हणून फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं, फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं। याचं कारण त्यांचं स्वराज्याबद्दल असणारं प्रेम, पराक्रम, निष्ठा, निष्कलंक चारित्र्य, धैर्य, शौर्य, कीर्ती, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यावर जीवा पाड प्रेम करणारे, परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी राजे हे एकमेव प्रजाध्यक्ष व कर्तव्यदक्ष राजे म्हणून इतिहासात ओळखले जातात। शिवाजी महाराज हे आपल्या मावळ्यांसोबत, आपल्या सहकार्यासोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत। ऊन, वारा, पाऊस याची कशाचीही तमा न बाळगता आपल्या सहकार्यासोबत दिवस रात्र ते स्वराज्यासाठी झटायचे। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता। स्वतःच्या कुटुंबाला विसरून, रयतेची मायेप्रमाणे काळी घेणारा फक्त एकच राजा, तो म्हणजे शोभा होता, महाराजांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजीराजे भोसले, आईचे नाव जिजाबाई भोसले, मोठ्या भावाचे नाव संभाजीराजे भोसले, लहान भावाचे नाव व्यंकोत्रीराजे भोसले। महाराजांना 8 पत्नी होत्या, सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई,
गुणवंतबाई, सगुणाबाई आणि सकवरबाई ही त्यांच्या 8 पत्नींची नावे, तर महाराजांना 6 मुली व 2 मुलेही होती. सकुबाई, दीपाबाई, राणूबाई, कमळाबाई, राजकुंवरबाई व अंबिकाबाई ही त्यांच्या 6 मुलींची नावे, तर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज ही त्यांच्या 2 मुलांची नावे. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. स्वराज्य निर्माण करण्याचा इरादा त्याचा नेक होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. स्वराज्य निर्माण करण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊचा शोभा, असा जिजाऊचा शोभा लाखात एक नव्हे तर अख्ख्या जगात एक होता, अख्ख्या जगात एक होता. शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे राजे होते. काळाकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत असत. कितीही मोठे संकट आली, कितीही बलाढ्य शत्रू आला, तर डगमगून न जाता, घाबरून न जाता, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या बलाढ्य शत्रूशी झुंज देत एका वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले. महाराजांनी स्वतःच्या शौर्याने, पराक्रमाने, धाडसाने व जिद्दीने नव्हत्याच होत व होत्याच नव्हतं करत महाराष्ट्र मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला व स्वराज्य निर्माण केले. विजेप्रमाणे तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजेप्रमाणे तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अफजलखानाच्या चित्र्या चित्र्या फाडून गेला. वाघनख्याने अफजलखानाच्या चित्र्या चित्र्या फाडून गेला. स्वर्गात गेल्यावरी देवाने ज्याला झुकून मुजरा केला, देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा एक राजा या महाराष्ट्रात होऊन गेला, या महाराष्ट्रात होऊन गेला.